राहुल जी, कल 11 बजे उनका ईडी का समन्स आया हुआ है, कल जाएंगे। सर जा प्रकारे प्रकरण जर पाहिलं तर त्याच्या बाबतीत तुम्ही बरं बरं झालं तुमच्या तोंडातूनच ते आलं। मी तुम्हालाही जाणवतं की हे सुडाच्या भावनेतून झालेलं आहे। इथे लोक हजारो करोड रुपये डुबवत आहेत, परंतु 1 करोड 6 लाखासाठी संजय राऊत शिवसेनेचे 4 टाइम खासदार, राज्यसभा लोकसभेचे नेते, सामनाचे संपादक, शिवसेनेचे प्रवक्ते, कितीसाठी कुठेतरी काहीतरी जॉईन करायचं आणि या राऊत कुटुंबियांना त्रास द्यायचा। परंतु अशाने आम्ही घाबरत नाही, घाबरणार नाही, आणखीन आम्ही मजबूत होऊ, संघटना मजबूत करू, शिवसेना मजबूत करू, माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना आणखीन मजबूत करू, आणि परत एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांना परत बसवू, तेवढीच मी तुम्हाला सांगू शकतो। मी तेच सांगितलं तुम्हाला की संजय राऊतांचा भोंगा चालू होता, म्हणून हे सगळे जे मंत्री पळालेत ना, त्या भोंग्यामुळे मंत्री झाले। आज एकनाथ शिंदे जे म्हणतात भोंगा बंद झाला, एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री कसे झाले? हा भोंग्यामुळेच झाले ना। हा भोंगा लावला, भोंगा चालू ठेवला, म्हणून ही महाविकास आघाडी झाली, आणि म्हणून या महाराष्ट्राच्या एक नगर विकास खात्यामध्ये एकनाथ शिंदेची वर्णी लागली। परंतु ही वर्णी लागली नसती तर 40 आमदार गेले असते का तुमच्या बरोबर? अरे असं आहे की आता आमची जी काही प्रॉपर्टी आहे, जी काही आम्ही आता गेले, संजय राऊतांचं वय किती आहे? 61। 61 वर्षामध्ये समजा 20-22 वर्ष पहिली शिक्षणामध्ये गेले असतील, नंतर त्यांनी काही मेहनत केलीच नाही का? 40 वर्षामध्ये काही मेहनत केली नाही का? घरी बसले होते का नुसते? ते म्हणजे त्यांनी जे काय मेहनतीने जे कमवलेलं आहे त्याची सुद्धा लिंक ते त्यांच्याशी लावत आहेत। असं आहे की हे सर्व गोष्टी जर आपण पाहिलं की आपणही म्हणताय की हे सुडाच्या भावनेने हे राजकारण चालू आहे। आज भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे गट असेल, शिंदे गटांना सगळं माहिती आहे की संजय राऊत कसे वरती आले, काय त्यांच्याकडे आहे, परंतु भारतीय जनता पार्टी संजय राऊतांना घाबरते, सकाळच्या भोंग्याला घाबरते, आणि म्हणून कुठेतरी त्यांना अडकवायचा प्रयत्न करायचा, त्याच निमित्ताने आज संजय राऊत आतमध्ये आहेत। परंतु मी सांगतो की संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे, लवकरच राऊत साहेब बाहेर येतील, ज्या ठिकाणी मी आज तुम्हाला भेट देतो त्या ठिकाणी संजय राऊत भेट देतो। सर अभी वर्षा जी को भी समन किया गया है, आप हमेशा से कहते तो आज वर्षा जी को आ गया, कल मुझे आएगा, मेरे दूसरे भाई को आ जाएगा। ये तो एक गेम है, ये तो एक खेल है कि जिसमें संजय राउत फैमिली को किसी भी तरह से अटकाना है, और यही सब आज लास्ट 2 महीने से चालू है। बोगस पेपर्स की बात हो रही थी, ऑल बोगस पेपर्स। मेरा मेरा कहना ऐसा है कि संजय राउत का ये 61 है, समझा उनके 22 साल पहले एजुकेशन में गए होंगे, लेकिन 40 साल में संजय राव के घर पे बैठे थे, 40 साल में कोई मेहनत किया नहीं, कुछ उन्होंने कुछ बिजनेस किया नहीं होगा, लेकिन ये भी सब लिंक जो उन्होंने मेहनती से कमाया वो भी लिंक उससे लगा देते और बोलते भ्रष्टाचार किया। ये भ्रष्टाचार संजय राउत ने नहीं किया, भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी के दिमाग में है, इसीलिए संजय राउत से डरती है, इसने आज संजय राउत को अरेस्ट किया। आज मेरे भाभी को उनको समन्स आया हुआ है, कल मेरे को आएगा, कल और किसी को आएगा। उनका एक ही कहना है कि शिवसेना का आवाज दबना चाहिए, शिवसेना डरनी चाहिए, ये पूरे महाराष्ट्र में एक ही पक्ष राज करना चाहिए, वो भारतीय जनता पार्टी। लेकिन मेरा कहना ऐसा है कि इनका ये कभी सफल होगा नहीं, जितने हम पे अन्याय करेंगे अत्याचार करेंगे उतने ही हम जोश से ताकती से मजबूत रहेंगे, खड़े रहेंगे, शिवसेना मजबूत करेंगे, उद्धव साहब मजबूत करेंगे, और फिर एक बार महाराष्ट्र में शिवसेना मजबूत होगी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री पदी शिवसेना के माननीय उद्धव साहब ठाकरे बैठेंगे। 7-12 है अलीबाग का जो लैंड का 7-12 है, अभी आपको सब पता है, यही बार बार पूछो मत, यही लास्ट 4-5 महीने से यही चल रहा है, वही जमीन जो ईडी ने उनके कब्जे में ली हुई है,
कुछ नहीं है उसके अंदर। जब हमने जमीन ली थी तब उसकी मार्केट वैल्यू थी, रेडी रखना रेशियो था 50। आज की कल जब राज्यसभा का फॉर्म भरा था राहुल साहब ने, उसके अंदर उसकी वैल्यू है 1,06,00,000 रुपए। तो कहाँ भ्रष्टाचार हुआ, कहाँ भ्रष्टाचार? रेडी रेकनर के नीचे से हमने जमीन लिया है क्या? नहीं लिए। लेकिन यही बोल रहा हूँ, उनको किसी भी तरह से अटकाना है, किसी से लिंक लगाना है, लेकिन लिंक लग नहीं रही है, इसलिए अन्य कुछ बात निकाल के संजय राउत को फंसाना चाहती है।